जम्मू काश्मीरमधील आसिफा तसंच उन्नाव सुरतमधील निर्भयावरील अत्याचार हे अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. याचा सर्व नागरिक आणि महिलांनी मूकमोर्चा काढून विराट कॅन्डल मार्चनं संगमनेरमध्ये निषेध नोंदवलाय. जम्मू काश्मीरमधील आसिफा तसेच उन्नाव सुरतमधील निर्भयावरील अत्याचार हे अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणार आहे. याचा सर्व नागरिक आणि महिलांनी मूकमार्च काढून विराट कॅन्डल मार्चनं संगमनेरात निषेध नोंदविलाय. यावेळी महिलांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असून कायदे कडक करण्याची मागणी महिला नेत्या सौ दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. स्वातंत्र्य चौक मेन रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यान संगमनेर शहरात सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक हजारो महिला आणि नागरिकांचा मूकमोर्चा व कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. या प्रसंगी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि सुरतमध्ये ज्या अतिशय दुर्दैवी घटना घडल्या, जम्मू काश्मीरमधील कठुआमधील आसिफा तिच्यावर जो अत्याचार झाला आणि त्यामध्ये तिचा बळी गेला, अशा या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यातील सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एक प्रकारे आपण सर्वांनी संविधानाच्या चौकटीत राहून कायदा लवकरात लवकर बदलला पाहिजे की जेणेकरून त्या आरोपींना कुठले तरी प्रकारची भीती वाटल्याशिवाय या घटना थांबणार नाही. आणि अशा घटनांमुळे आम्ही स्त्रिया परत आणि आमच्या सगळ्या मुली परत पारतंत्र्यात जातील की काय अशी भीती आम्हाला निर्माण झालेली आहे. पालक खूप घाबरलेले आहेत, मुलींचं शिक्षण ते बंद करण्याच्या कडे त्यांचा कल अधिक वाढत आहे. आणि म्हणून अशा घटना आपल्या भारतामध्ये घडू नये यासाठी सर्व स्त्रिया सर्व शक्ती एकत्रित वटून आपण सर्वजण याला एक प्रकारे एक लढा देऊया आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो. ऍडव्होकेट निशा शिवरकर म्हणाले की भाजपा सरकार हे अशा विकृत माणसांना पाठीशी घालतंय, ही लोकशाही आहे की बेबंदशाही? महिला संरक्षणाचे सर्व कायदे कडक करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. म्हणजे निर्भयाच्या नंतर आम्ही आंदोलन केली, कायदा बदलला, आज कायदा खूप कडक आहे. प्रश्न असा आहे की पुरुषाच्या डोक्यातला बलात्कार कधी संपणार? जोपर्यंत पुरुषाच्या डोक्यामध्ये मी बाईवर बलात्कार करू शकतो, मुलीवर बलात्कार करू शकतो, ही विकृती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कितीही कायदे कडक आले आणि कोणत्याही पद्धतीने आपण कायद्याची अंमलबजावणी करायची ठरवली तर मोठं अवघड होईल. म्हणून प्रश्न आहे आपण आपल्या घराघरांमध्ये मुलं कसं बदलणार आहोत? आपल्या मुलांना आपण समजून सांगितलं पाहिजे की मुलींशी आणि स्त्रियांशी कसं वागलं पाहिजे. तर मला असं वाटतं या अत्याचारांना पायबंद घालण्यामध्ये आपण काही प्रमाणामध्ये यशस्वी हो. या सगळ्याच्यामध्ये दोन प्रकार, दोन लोकांचे जे कृती घडल्या त्या मात्र अत्यंत चिंताजनक होत्या. एकीकडे या मुलींच्या संबंधात घटनांचं दुःख आहे, पण दुसऱ्यामध्ये विचार करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ह्याचं वाईट वाटलं की सत्तेमध्ये असलेले आमदार, सत्तेमध्ये असलेले मंत्री, सत्तेचे वाहक असलेले प्रशासन, पोलीस यंत्रणा हे सगळे अत्याचारांच्या बाजूने उभे राहिले. यावेळी विश्वास मुर्तडक, बाबा ओहळ, सभापती सौ निशाताई कोकणे, प्राध्यापक बाबा खरात, प्रकाश कलंत्री, शैलेश कलंत्री, खेमचंद निहलानी, बाळासाहेब पवार, सौ सुहासनी गुंजाळ, अर्चनाताई बालोडे, सुनीता कोडे, ऍडव्होकेट युती मालपाणी, ऍडव्होकेट निशाताई शिवरकर, सौ सुनंदा दिघे, दिलीपराव पुंड, शिवाजीराव थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी महिला विरुद्ध अत्याचार निषेध म्हणून काळ्या फिती लावून मूक कॅन्डल मोर्चा काढलाय. बाबा ओहळ, प्रकाश कलंत्री, मुस्ताक सय्यद, बाबा खरात, सौ सुनीता कोडे, डॉक्टर हेमलता राठोड, शेख नूर महम्मद, डॉक्टर दानिश बेल्हेकर यांनीही मनोगत व्यक्त केलंय. याप्रसंगी कन्हैया कागडे, जुलेखा शेख, रईस बेपारी, योगेश जाजू, किशोर पवार, किशोर टोकसे, गणेश गुंजाळ, वंदना गुंजाळ, डॉक्टर फरीदा मिर्झा, प्राध्यापक व्ही बी धुमाळ, सुनंदा जोरवेकर, रुपाली औटी, चंद्रलेखा कागडे आदींसह हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून पोलीस निरीक्षक गोकुळ अवताडे यांना निवेदन देण्यात आलंय. सह विविध पदाधिकारी महिलाविरुद्ध अत्याचार निषेध म्हणून काळ्या फिती लावून मूक कॅन्डल मोर्चा काढलाय. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, संगमनेर.